आरोग्य जागृती। हे राहुलचा मग तुमचा आहार आहे, तुमची वेळेवर झोपणं आहे, तुमचं जेवण आहे, तुम्ही काय खाता, तिथे जे मिळतं ते खाता, तिथे असतील समजा भजे आणि पकोडे खूप खारट, त्यात तळलेले तेलकट, तुम्हाला भूक लागलेली असते, खावं लागतं। या सगळ्या प्रकारामध्ये मानसिक ताणतणाव आणि त्या संदर्भात त्या अनुषंगाने आलेला स्लीपलेसनेस, ज्याला आम्ही इन्सोमनिया, झोप न लागणं हा एक प्रकार, झोपेचं शेड्यूल बिघडणं, या सगळ्या प्रकारामध्ये पर्यायाने त्याच्याच अनुषंगाने पुढे मधुमेहाचं प्रमाण वाढतं, सेंट्रल ओबेसिटी, पोटाचं फॅट वाढतं, ब्लड प्रेशर वाढतं आणि हृदयाचे आजार वाढतं। तर ह्या सगळ्या गोष्टींना आपण आपल्या पद्धतीने व्यवस्थित मॅनेज करणं हे फार फार गरजेचं आहे। मी आज ठरवलेलं आहे की मी काही फार बोलणार नाही, हे सगळं बोलून झालेलं आहे, तुम्हाला सगळं माहिती आहे, ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे, कोलेस्ट्रॉल आहे, ओबेसिटी आहे, व्यायामाचा अभाव आहे, तंबाखू, बिडी, सिगरेट हे व्यसन आहेत, ह्या सगळ्यामुळे हृदयविकार होतो आणि मानसिक ताणतणाव। आज आपण चर्चा करू की तुम्हाला ह्याबद्दल काय वाटतं आणि तुमच्या स्वतःच्या ह्याबद्दल काय कन्सेप्ट आहे, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही तुमचे वैयक्तिक प्रश्न किंवा तुमचे समाजाच्या दृष्टीने हृदयासंबंधी असलेल्या आजाराबद्दल प्रश्न, सुरुवात कोणीतरी करा, मग प्रत्येक जण विचारते, सुरुवातीला कोणीतरी सुरू करू द्या। मी माझ्याकडून आय हॅव स्टार्टेड बॉल रोलिंग, आता यू हॅव टू स्टार्ट क्वेश्चन आणि मग आपण चर्चा करू। बोला संतोष। डोंगर चढून आल्यानंतर एक्सपायर होतात, म्हणजे सगळं काळजी घेणारा माणूस पण त्याला अडकत आहे। व्यायामासंबंधी असलेला हृदयाचा आजार, याचं जर आपण स्टडी केली आणि त्याचा जर तुम्ही ग्राफ बघितला, एक ठराविक काळापर्यंत याचा फायदा 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 होतो आणि अति व्यायाम, आपल्याला शरीराला न पेलणारा व्यायाम, इतरांच्या तुलनेत केलेली कंपॅरिझन करून वाढवलेला व्यायाम, एका ठराविक जास्त एक सिस लिमिट पर्यंत कुठलीही गोष्ट अति प्रमाणात ही चांगली नाही, ती चांगली असेल किंवा वाईट असेल, तशाच पद्धतीने अति प्रमाणात एक्सेसिव्ह एक्सरसाइज करत असताना काय होतं, मस्तिष्की नंतर हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये मामूली ब्लॉक असतात, ज्याला आपण क्लॉट्स, ते तुमच्या अनुवंशिकतेमुळे, स्ट्रेसमुळे, रक्ताच्या काही घटकांमुळे, काही स्मोकिंग टोबॅकोमुळे, इतर कारणामुळे, हे मामूली ब्लॉक जेव्हा एखादी व्यक्ती फार आकस्मिक एक्सरसाइज करायला लागते आणि त्या एक्सरसाइजला त्याच्या हृदयाला सवय नसते, तेव्हा हे प्लाक रप्चर होतात। तो जर प्लाक महत्वाच्या रक्तवाहिनीत असेल तर प्लाक रप्चर झाल्यानंतर तिथे प्लेटलेट्स तयार होतात, तिथे क्लॉट तयार होतो आणि ती क्लॉट गुठळी हृदयाची रक्तवाहिनी ब्लॉक करते आणि पेशंटला तिथे त्या व्यक्तीला पळत असताना डायरेक्ट हृदयविकार होतो। आकस्मिक अनअकस्टम्ड एक्सेसिव्ह एक्सरसाइज इन दॅट पर्सन इज नॉट गुड। पण हेच तुम्ही बघा जे स्पोर्ट्समन आहेत, जे मॅरेथॉन रनिंग करतात, जे प्लेयर्स आहेत, जे खेळतात, दिवस रात्र खेळत राहतात वर्षानुवर्ष, कारण त्यांची तशी स्वतःच्या शरीराची जडणघडण झालेली असते, त्यांच्याकडून आधी व्यायाम केले जातात, व्यायाम वाढवले जातात, एक्सरसाइज, त्यांचं डायट। आपण काय करतो, बाजूच्यानी व्यायाम केला आणि त्यांनी पोस्ट केलं त्याच्या इंस्टाग्रामवर की मी आज 10 किलोमीटरच्या 10 माईल्सच्या स्पीडनी 30 मिनिट त्याच्यावर पळालो, आपण जिद्दीने पळायला लागतो जिथे अजून पळालेलोच नाही। हा एक मुद्दा झाला की ज्याला आम्ही प्लाक रप्चर म्हणतो, जो पस्तीशी नसतो। दुसरा एक मुद्दा हृदयविकार किंवा हृदयाच्या आजारामुळे आकस्मिक सडन कार्डियक डेथ होणं, याला आम्ही म्हणतो की जेव्हा एखादी व्यक्ती अति एक्सरसाइज करायला लागते तेव्हा त्याच्या हृदयाचे स्नायू हे मोठे होतात, हायपरट्रॉफी होतात, ज्याला आम्ही ऍथलीट हार्ट म्हणतो, आणि त्याच्यामध्ये एक हृदयाची गती अनियमित करण्याचा एक जीन जो सप्रेस असतो, ज्याला आम्ही अरिथमोजेनिक राईट व्हेंट्रिक्युलर जीन म्हणतो, तो हा जीन सप्रेस असतो, फार अति एक्सरसाइज केल्यामुळे हा मॅनिफेस्ट होतो आणि मग अशा वेळेस अति एक्सरसाइज मध्ये आकस्मिक हृदयाची गती फास्ट अनियमित होऊन, ज्याला आम्ही व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया म्हणतो, तो आजार होतो। इथे जर वेळीच शॉक केल्या गेलं नाही तर तो पेशंट गतप्राण होतो।
म्हणजे अति प्रमाणात एक्सरसाइज ही कधी चुकीची आहे. तुम्ही एक्सरसाइजला तुमचं शेड्यूल करत हळू वाढवणं हे योग्य आहे, पण व्यायाम न करणं हे कधीच योग्य नाही. प्रत्येकाने 45 मिनिट ते 60 मिनिट मिनिमम चांगली एक्सरसाइज, ब्रिस्क एक्सरसाइज, ज्यात बराबर चालणं झालं, जॉगिंग झालं, सायकलिंग झालं, स्विमिंग झालं, आठवड्यातून मिनिमम 5 दिवस करणं हे कधीही हृदयासाठी फायद्याचं आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळं व्यायाम हा खूप गोष्टींसाठी फायद्याचा असतो. नंबर 1, तुमचं वजन नियंत्रणात राहतं. नंबर 2, तुमचं ब्लड प्रेशर चांगलं राहतं. नंबर 3, साखर कंट्रोलमध्ये येते. नंबर 4, कोलेस्ट्रॉल चांगलं येतं. नंबर 5, तुमच्या मेंदूला तल्लखता येते. नंबर 6, तुमचं जॉईंट, सांधे हे ते सगळे व्यवस्थित राहतात. हृदयाचं सर्क्युलेशन चांगलं राहतं. हाडं मजबूत होतात व्यायामामुळे, कारण बोनला ऑस्टिओपोरोसिस होत नाही. या सगळ्या प्रकारामध्ये एक्सरसाइज इज मॅन्डेटरी. लिमिटेड एक्सरसाइज, ग्रेडेड एक्सरसाइज इज गुड. वन मस्ट डू इट, कारण त्याने हृदय विकार टळतो. अति एक्सरसाइज, सवय नसलेली, अनअकस्टम, एक्सेसिव्ह न करणं. आणि एखादा फार एक्सरसाइज खूप करत असेल तरी त्यांना आमचा सल्ला असतो. आता माझे खूप मित्र आहेत डॉक्टर, लोकांमध्ये खूप क्रेज आहे मॅरेथॉनची आणि ट्रायथॉनची आणि ते काय आयरनची वगैरे. तुम्ही बघता खूप जण झालेले आहेत आमच्यापैकी. आम्ही सांगतो की बाबा 3-6 महिन्याला चेक काही नाही, सिम्पल एक्सिजन करा, गाडीचे ठोके बघा, बीपी बघा, इको करा, त्या हृदयावर चेंजेस आहेत आणि एक ब्रेक घ्या. डी कंडिशन युअर हार्ट आणि 3-6 महिन्यामध्ये ती आलेली सूज चालली असते. अगेन यू कॅन स्टार्ट रिस्टार्ट, दॅट इज नॉट अ प्रॉब्लेम. पण काळजी घेऊन करा. यातून संदेश हाच आहे की व्यायाम आवश्यक आहे, व्यायाम चांगला आहे, कुठलेही अतिपणा हा नको, हाच यातून संदेश. तेवढ्याच प्रमाणामध्ये आम्ही हृदयविकार होऊ नये म्हणून सुद्धा सारखे लेक्चर्स, आर्टिकल्स कॉमन पब्लिक मध्ये, वर्तमानपत्रामध्ये नेहमी चालू आहे. काही नाही, तुमचा आहार कसा असावा, काही नाही बाबा तुमच्या आहारामध्ये बीट हे 6 ग्रामपेक्षा दिवसातून कमी असावं, तिन्ही जेवणातून मिळून. जर तुमचं तुम्ही ब्लड प्रेशरचे रुग्ण 5 ग्रामपेक्षा कमी, तेल किती कमी असावं, महिन्यात एका माणसाला सर्व जेवणात 600 ml पेक्षा कमी तेल लागायला पाहिजे, म्हणजे रोजचं 20 ml. तुम्ही घरी जा, तुमच्या मिसेसना विचार, आपल्याला 5 जण आहेत आपण घरी, किती तेल लागतं, किती लागायला पाहिजे, 3 लिटर, ती म्हणते 7 लिटर. मग आपण काय खातो चुकीचं खातो, जे खातो आपण तेच आपल्या आजाराला कारणीभूत असतं. टोबॅको, स्मोकिंग हे प्रकार आम्ही नेहमी वारंवार लेक्चर देतो. तंबाखूजन्य पदार्थ हे खूप घातक आहे आणि भारतीयांना हे परवडण्यासारखं नाही. इनव्हेरिबली हृदय विकार. व्यायाम किती करतो आपण, तुमचं म्हणणं बरोबर आहे, आम्हाला रात्री उशिरापर्यंत जागावं लागतं, त्याच्यामुळे आम्ही सकाळी उशिरा उठतो, सकाळी व्यायाम करू शकतो. पण जिथे जिथे शक्य तुमच्या ऑफिसला तुम्ही जा, चालत जा, जिना चढत जा, लिफ्टचा वापर करू नका, एखाद्या ठिकाणी तुम्ही न्यूज कव्हर करायला लागला तिथे चालत, तुमच्या मोबाईलमध्ये स्टेप काउंटर बसून नॉमिनल ठेवा. त्याचं टार्गेट 7,000 बस झालं. मी म्हणत नाही 10,000, पूर्वी म्हणायचो 10,000, 7,000 ठेवा. 7,000 झाल्या नसतील तुमच्या वर 20-10:30 तुमचं काम संपलं, 15 मिनिटाचा वेळ आहे, 15 मिनिटात तुमचे 1500 स्टेप आणि साध्या स्पीडनी चालू, असं काही फार बरोबर चालायची गरज नाही. चेकअप्स पण आहेत 35 नंतर प्रत्येकाने हृदयाचं आपलं एकदा चेकअप करणं गरजेचं आहे. शुगर आहे का, कोलेस्ट्रॉल आहे का, बीपी आहे का, त्रास नसतो, मला काहीच त्रास नव्हता म्हणून मी चेक केलं नाही या भ्रमात राहू नका. आमच्याकडे आम्ही रोजे प्रिव्हेंटिव्ह चेकअप प्लॅन करतो, ज्यात लोकमत आहे, मायश्री समाज आहे, जैन समाज आहे, हे आहे, वेगवेगळे लोक आहेत, हे रेग्युलर बेसिसवर ते गाण्याचं तुकडं अर्जित सिंगला बोलवलं होतं तिथे चार साल के बाद नींद में चले जाते थे वो नहीं होएगा. तर हे महत्वाचं आहे. तर हे 10 मधून 2 जणांना एखाद्याला बीपी कळतं, एखाद्याला शुगर किंवा कोलेस्ट्रॉल कळतं. हे छुपे छुपे दुश्मन असतात आपल्या शरीरामध्ये. जसं पूर्वीच्या काळी राजांच्या बाजूमधून सुद्धा एखादा
दुसरा स्वतःच्या शेजेच्या अगेन्स्टच असलेला एखादा माणूस असायचा, दुसरीकडे खबऱ्या द्यायच्या, तशा प्रकारचे आपल्या शरीरावर गपचूप अटॅक करत असतो. त्रास काही नसतो तुमचा आपल्याला, पण त्रास जेव्हा होतो तेव्हा तो मोठ्या स्वरूपात होतो. त्यामुळे आपल्याला ही काळजी घेणं गरजेचं आहे. चेकअप करत राहा, चेकअप केलं कळेल काही नाही तुमचं बीपी बॉर्डर लाईन जास्त राहते, माहिती तर होईल आपल्याला. अरे जरा आपण बीट कमी करू, जरा आपण रिलॅक्स होऊ, घरी गेल्यानंतर थोडं शांत गाणी ऐकू, चिडचिड करू नये, आहार कमी करू, व्यायाम वाढू आणि अजूनमधून चेक करू. म्हणजे होऊ शकतं की तुम्हाला 10 वर्षांनी गोळी लागणार असेल तर ती 20 वर्षांनी लागेल. फर्टिलायझर्सचा जो एक्सेसिव्ह वापर आहे हा त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे, हे शास्त्रीय स्टडीज मध्ये सिद्ध झाले. तर हे नुसतंच डायबिटीस वाढवतात, हृदयविकार वाढते, कॅन्सरचं प्रमाण त्यामुळे खूप वाढलेलं आहे. तर या प्रकाराला बघा, आता काय अनफॉर्च्युनेटली आपण ऑर्गॅनिक शेती नाही करू शकत, ती परवडत नाही आणि ती जमत नाही, पण आपल्याला याचं मूल्यमापन करणं आणि त्याला लिमिटमध्ये ठेवणं या खतांना हेही गरजेचं आहे. त्या दृष्टीने बियाणे खतांचा व्यवस्थित वापर करणं हेही गरजेचं आहे आणि हे आवश्यक आहे. कारण ह्या प्रकार यात काय जे काही असतं, डीडीटी असेल, जे काही तुमचे क्लोरिनेटेड कंपाऊंड्स आहेत, सल्फर कंपाऊंड्स आहेत, हे शेवटी मेटाबॉलिक फ्रेंडली नाही आहे आणि कार्सिनोजन्स पण आहे. आपण धान्याची व्यवस्थित त्याला साफसफाई करणं, पालेभाज्या व्यवस्थित धुवून घेणं, फळे व्यवस्थित धुवून घेणं हे सुद्धा गरजेचं आहे. आम्ही तर सुचवतो की सरळ कोमट पाण्याने धुवून घ्या व्यवस्थित त्याला 3 दा आणि मग त्याला वापरायला, कारण प्रत्येक याच्यावर फवारणी केलेली असते. चांगला प्रश्न आहे. नॉनव्हेज बघा, नॉनव्हेज हे चांगलं पाया आहे आणि नॉनव्हेज मध्ये अंड्यातलं पिवळं हे खराब आहे, कारण त्याच्यामध्ये पूर्ण कोलेस्ट्रॉल, ते टाळावं असं आम्ही हृदयाच्या रुग्णाला सांगतो. जो हृदयाचा रुग्ण नाहीये त्याला तब्येत नियंत्रण करायची, तो चांगला व्यायाम करतो, तो 2 पर्यंत एक येलो खाऊ शकतो जर चांगली हेवी एक्झरसाईज करत असेल, कारण त्यामध्ये सुद्धा प्रोटीन आहे, फॅट तर आहेच आहे त्यामध्ये जास्त प्रमाणात, पण प्रोटीन सुद्धा त्यात एका अंड्यामध्ये साधारण 6-7 ग्रॅम प्रोटीन मिळेल. आपली रोजची गरज दिवसाची, आपलं जितकं किलो वजन आहे तितकं ग्राम रोजची, एखादा माणूस जर पूर्ण व्हेज असेल त्याला तेवढं 70 किलोचं आहे, त्याला 70 ग्राम प्रोटीन दिवसभरातून मिळण्यासाठी फारच मेहनत लागते. हा, अंड्यातलं पिवळं टाळावं, मटण चालत नाही, रेड मीट चालत नाही, अंड्यातलं पांढरं चालतं, कमी तेलाचं बगर तेलाचं, चिकन चालतं कमी तेलाचं बगर तेलाचं, फिश चालतं. हे आरोग्यासाठी चांगलं आहे, कारण आजकालची आमची जी थीम आहे ती अशी आहे, हाय प्रोटीन लो कार्ब लो फॅट. तर हाय प्रोटीन म्हणजे ॲटलिस्ट 1 ग्रॅम, आणि त्यात तुम्ही जर खूप हेवी एक्सरसाइज करत असाल किंवा तुमची खूप धकाधकीची जीवनशैली आहे किंवा तुमचं विअर अँड टिअर खूप आहे, जसं आमच्यासारखे रेडिएशनमध्ये काम करतात, दिवसभर कोणा परिसर लागते, रात्री कॉल येतात, आम्हाला तर 1.2 ग्रॅम हो, 1.2 ग्रॅम आम्हाला पर ग्राम पर किलो होता, माझं 70 किलो वजन, तर मी काही तरी किती डाळी खा किती दही घ्या हे नाही बघू शकतो. त्यामुळे मग तो जो वीकनेस आहे तो टाळण्यासाठी तुम्हाला जर तुमच्या धर्मामध्ये आणि तुमच्या याच्यामध्ये तुमच्या शास्त्रीय याच्यामध्ये अडचण नसेल तर तुम्ही खाऊ शकता, पण अंड्यातलं पिवळं आणि मटण टाळा. मी काही असं रिकमेंड करत नाही खा म्हणून, ते तुम्ही तुमचं ठरवायचं असतं, पण अंड्यातलं पिवळं आणि मटण टाळा. शहरात शहरात आहे आणि ग्रामीणही आता कॅच करायला. आता पूर्वी जसं ग्रामीण भागामध्ये हृदयाचा आजार होतच नाही म्हणायचे, लोक काटत आहेत, पळतात, शेतीत जातात जातात. तुम्ही बघा, एखादा काटकुळा माणूस असतो, शेतीत काम करत असतो, त्याचं शुगर 300-400 असतं, त्याला हृदयविकार येतो, म्हणजे तो बिडी घेत असेल, तंबाखू असेल, जे काही असेल ते ॲडिशनल कारण असतं. पण ग्रामीण भागामध्ये सुद्धा आता हृदयाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. ते शहरी भागापेक्षा जरी कमी असलं तरी ग्रामीण भागामध्ये सुद्धा हृदयाचं प्रमाण कमी नाही. आमच्याकडे येणाऱ्या पेशंट्समध्ये बऱ्यापैकी ग्रामीण भागातले पेशंट. आपल्या शहरामध्ये किती परसेंटेज आहे सर्वे वगैरे? सर्वे असा पर झालेला नाहीये, पण तरी सुद्धा जगभरात झालेल्या सर्वे मध्ये ब्लड प्रेशरचा रुग्ण आहे हे भारतामध्ये जे ऍडल्ट आहेत त्या ऍडल्ट मध्ये एक साधारण 30% हे
शहरी भागामध्ये आणि 25% हे ग्रामीण भागामध्ये ब्लड प्रेशरचे होते. म्हणजे जर भारताची 130 करोड आपण लोकसंख्या जर बघितली आणि त्यातले 100 करोड आपण ऍडल्ट म्हणजे साधारण 25 ते 30 करोड ब्लड प्रेशरचे होते. साधारण 8 ते 10% डायबिटीसचं प्रमाण इतकं जास्त पडतं. तुम्ही पण बघा शकतो तुमच्या आजूबाजूच्या फॅमिलीमध्ये 4 जण तुम्हाला भेटतील लग्नामध्ये, नाही नाही मी साखरेचं खाते, नाही मला साखरेची गोळी चालू. 8 ते 10% आणि ह्या सगळ्या प्रकारामध्ये साधारण जसं डायबिटीस ब्लड प्रेशर येतं तसं पुढे चालू हृदयाचा आजार येतो. तर सर्वेमध्ये ग्रामीण भागामध्ये हा प्रमाण जरी कमी असलं तरी ग्रामीण भागातलं आता प्रमाण पूर्वीच्या तुलनेमध्ये वाढत चाललेलं आहे हृदयाच्या आजाराचं. आजकालची तरुणाई यामध्ये फार मुलं कॉलेज झाले मुलंच नाही मुलं मुली सुद्धा संध्याकाळी पार्टी हे प्रकार हे खूप टाळा. हे सगळं फास्ट फूड तर जंक फूड आहे, हे सॅच्युरेटेड फॅट आहे, ट्रान्स फॅट आहे, हे टाळा. कुठली गोष्ट वारंवार तळल्या जात असेल तर ती विषासारखी. तुम्ही हॉटेलमध्ये जेवलात आणि ती ग्रेव्ही सकाळी बनलेली असते त्यालाच पुन्हा तो फोडणी देत असतो वारंवार, एकदा दोनदा तीनदा, त्याचं काय तयार होतं शेवटी तो पूर्ण ट्रान्सफॅट तयार होतो. आणि हे ट्रान्सफॅट खूप झालं, रिफाईंड शुगर, ट्रान्सफॅट इज व्हेरी बॅड. फास्ट फूडमध्ये एक प्रकार आहे, एक्सेसिव्ह सॉल्ट असतो. तुम्ही बघा, तुम्ही बर्गर खा, पिझ्झा घ्या, सँडविच घ्या, किती प्रमाणात खारट असतं ते बघा. ते चव येण्यासाठी ते टाकतात, त्याच्यावर सॉस टाकतात, ते पुन्हा सगळंच आर्टिफिशियल. फास्ट फूड कोला कल्चर नेटवर्क सात्विक जेवण वरण भात भाजी पोळी जे मांसाहारी लोक आहेत त्यांनी अंडे चिकन फिश घेणं हे गरजेचं आहे. यात खूप वेळ तर कोशिंबीर आहे, फायबर आहे, सगळंच आहे. आम्ही एक्सरसाइज कंडिशनिंग बघतो. जर एखादी व्यक्ती खूप जाड आहे, काहीच व्यायाम करत नाही, तिला आपण जर चालायला लावलं तर 2 मिनिटात दम लागतो आणि हृदयाची गती डायरेक्ट 140-150 झाली. आता टेनिस प्लेअर आहे, बिजॉन बोर्गची हृदयाची गती 40 होते. दिवस रात्र ते व्यायाम करत, दिवस रात्र ते टेनिस खेळतात. टेनिस हा खूप स्ट्रॉंग गेम. ऍथलीट जे असतात त्यांची हृदयाची गती कमी असते. तर व्हॅगस नर्व म्हणून शरीरामध्ये नर्व आहे, जसं सिम्पॅथेटिक नर्व आहे जसं पॅरासिम्पॅथेटिक, पॅरासिम्पॅथेटिक व्हॅगस, हा व्हॅगल टोन इन्क्रीज होतो आणि हृदयाची गती कमी होते. ही जर अति प्रमाणात कमी झाली त्याला आपण चक्कर येणं, पेसमेकर लागणं हे होतं. म्हणजे आपल्याच शहरातले नेफ्रॉलॉजिस्ट त्यांना खूप व्यायामाचा नाच असल्यामुळे आम्हाला त्यांना शेवटी 2 वर्ष मेडिकली मॅनेज करून परमनंट पेसमेकर करावं लागलं, कारण ते एक्सरसाइज सोडू शकत नव्हतं आणि गती कमी होऊन ते गरगरून पडायचे. त्यांचे 2-2 मिनिटाचे पॉजेस यायचे होल्टर मॉनिटर ECG वर, पण त्यांना करावं लागतं कारण ते सोडू शकत नव्हते. त्यांना त्याची क्रेज होती. वयानुसार कमी होतात. त्याच्या लहान मुलगा जेव्हा जन्मवती 130-140 असतात व तेव्हा तो वर्षाचा होतो तेव्हा तो 100 आसपास असतात. आपल्या सगळ्यांचे 60 ते 100 असतात. जसं वय वाढतं तसं तरी होतं ते 50 ते 60 होतात. जसं वय वाढतं तसं तसं कंडक्शन सिस्टीमची फायब्रोसिस वाढतं आणि त्यामुळे हृदयाची गती कमी होते. नॉर्मली ही गती 60 ते 100 असते. 50 ते 60 मध्ये काही काळजी करायची गरज नाही. 45-40 खाली जात असेल तर मग ती कोणत्या प्रकारची जाते याला गोळ्या द्यायच्या केवळ का पेसमेकर करायचं हे कार्डिओलॉजिस्ट ठरवतो. जवळजवळ सुद्धा बऱ्याचदा हृदयविकाराच्या लक्षणामध्ये येते. मध्यभागी जळजळ होणं, जळजळ होत असताना चालायला लागल्यानंतर जळजळ वाढणं, घशाला किंवा डाव्या हाताला ती जाणं हा हृदयाचं लक्षण असू शकतं आणि हे ऍसिडिटी असू शकतं. हे लक्षात येते म्हणजे हृदयाचं लक्षण कुठली गोष्ट चालल्यानंतर वाढणं, म्हणजे छातीवर दबाव आहे, वजन ठेवल्यासारखं आहे, प्रेशर आल्यासारखं आहे, मळमळ झाल्यासारखं आहे, दरदरून घाम फुटणं आहे, धडधड होऊ नये दोन्ही हाताला किंवा डाव्या खांद्याला किंवा जवड्याला किंवा याला, त्याचं रेडिएशन होणं हे लक्षण करायचं आहे. कधी कधी काही काही लोकांना त्याला ऍसिडिटी सदृश्य लक्षण येतात, पण त्यांनाही कळतं की ऍसिडिटी नाही
तरी तू रात्रीच्या वेळेस एक ओएस पॅन घेऊन बघतो आणि लक्षात येतं की आपलं काहीतरी वेगळी वर काय असेल. तर ही जळजळ तुमची चालल्यानंतर वाढत असेल, तुम्हाला होणाऱ्या आधीच्या ऍसिडिटी पेक्षा वेगळी असेल, तर ही ऍसिडिटी नाहीये, ही जळजळ अंजायना इक्विवॅलंट आहे हृदयाच्या त्रासामुळे. तर हे महत्वाचं आहे. हृदयविकाराचं लक्षण कसं? छातीवर दबाव येणं, वजन ठेवल्यासारखं होतं, छातीवर प्रेशर येणं, दरदरून घाम फुटणं, डाव्या हाताला किंवा उजव्या हाताला जसं रेडिएशन येणं, जबड्याला जाणं, खांद्याला जाणं, चालल्यानंतर वाढणं, बसल्यानंतर कमी होणं, सॉर्बिट्रेट नावाची गोळी घेतल्यानंतर कमी होणं, हे लक्षण हृदयाचं. एखाद्या ठिकाणी खूपच जोरात सहन करून चमक आली, कोणीतरी भाला खुपसल्यासारखं वाटलं, क्षणिक झालं, हे कधीतरी थोड्या वेळा करता झालं, ते हृदयाचं. एका ठराविक पॉइंटला दुखतंय, दाबल्यावर पण दुखतंय, हेही हृदयाचं नाही, कारण ते मसल बोनी पे ऑस्टियोकॉन्ड्राइटिस. एका ठराविक पॉइंटवर नाही, जनरलाइज्ड आहे, दबाव आहे, हे हृदयाचं लक्षण. चालल्यानंतर वाढणं, बसल्यानंतर कमी. थोड्या क्षणिक सेकंदासाठी आमच्याकडे खूप अशा खेड्यातल्या वगैरे तरुण लेडीज येतात, ती शिकली असते, साहेब इतकं जोरात छान करून भाला खुपसल्यासारखं दुखलं, डोळ्यासमोर काजळी आली, तर किती वेळ राहिले, काय 2 सेकंद, आता काय त्रास आहे, काहीच नाही, काम करतोय का, आज सकाळी शेतात जाऊन आली, हे हृदयाचं ते काहीतरी जनरल दुखत आहे, मस्क्युलोस्केलेटल. प्राथमिक उपचार काय करा? समजा एखाद्याला तुमच्या तुम्ही एका फील्ड वर गेलेला आहे, काही न्यूज कव्हर करायला गेलाय, एखाद्याला छाती दुखायला, तुम्ही काय कराल? सगळ्यात पहिले त्याला कम्फर्टेबल करा, त्याला आश्वस्त करा, त्याला बसायला सांगा, कपडे फिट असले की थोडेसे रिलॅक्स व्हायला सांगा. त्याला जर समजा चक्कर आल्यासारखं होत असेल, शांत झोपवा, मळमळ होत असेल, तर एका अंगावर घ्या, कारण बऱ्याचदा हृदयविकारामध्ये पेशंट उलटी करतो, उलटी केली आणि आपण त्याला बळजबरी झोपून दिलं तर तो ऍस्पिरेट करतो, ते फुफ्फुसात जाऊ शकतो, तर डाव्या अंगावर वगैरे करा. जर त्याला दम खूप लागत असेल, झोपल्यावर दम लागत असेल, तर बळजबरीने झोपू नका, त्याला उठून बसवा. चक्कर येत असेल तर झोपवलं तर फायदा काय होतो? मेंदूला रक्त पुरवठा व्यवस्थित, त्यामुळे चक्कर कमी होतो, आणि दम लागतोय म्हणजे त्याला ऑलरेडी श्वास कोंडतोय, तर तो जर झोपला तर आपले पोटाचे अवयव त्याला वर प्रेस करतात, अजून दम वाढतो, अशा वेळेस त्याला थोडस प्रॉपडत नाही, त्याला खोकला करायला सांगा. त्यामुळे काय होतं, थोडीशी गती वाढते, गती वाढली सर्क्युलेशन वाढते, ब्रेन कडे ब्लड सप्लाय जातो. तो हृदयाचा रुग्ण असेल तर त्याला ऍस्पिरिन, सॉर्बिट्रेट अशी देऊ शकता. जनरल छातीतल्या रुग्णाला तुम्ही ट्रीट करा हे मी म्हणत नाही, तुम्हाला माहिती नसतं त्यावेळेस की हा हृदयविकार आहे, ते पण हृदयाचं रुग्ण आहे, छातीत दुखते असं मागे दुखलं होतं, त्याच्याकडे आहे, तुमच्याकडे आहे ऍस्पिरिन, सॉर्बिट्रेट तुम्ही देऊ शकता. जवळचा दवाखाना जिथे हृदयाची ट्रीटमेंट होऊ शकते तिथे पोहोचा, त्याला कम्फर्टेबल करा, खूप झगड अशी कोंडी करून त्याला खाली झोपलंय सगळे त्याच्या अंगावर, त्याला श्वास घेता येत नाही असं नको, त्याला रिलॅक्स करा, हेच आपण करू शकतो. आणि ऍस्पिरिन वगैरे सॉर्बिट्रेट सारख्या गोळ्या देतो, बऱ्याचशा प्रकारची ट्रीटमेंट उपलब्ध आहे, तुम्हालाही माहिती आहे सगळं. फक्त सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या गोळ्या मिस करू नये. आता तुम्हाला हे जे लेक्चर आहे, आपण हार्ट ऍक्शन तुम्ही देणार आहात तुमच्या स्टाफसाठी, तुमच्या कलीगसाठी, तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या समाजासाठी, म्हणून मी सांगतो, कारण ही वर्ल्ड हार्ट डेची थीम. जो कोणी तुमच्या घरामध्ये रुग्ण आहे, ब्लड प्रेशर त्रास आहे, डायबिटीस त्रास आहे, मेडिसिन मिस करू नका, चेकअप करत राहा, डॉक्टरांच्या सल्ल्याने मेडिसिन बदलत. हे खूप कॉमन असतं, मला ब्लड प्रेशरची गोळी दिली, 15 दिवसाचा कोर्स डॉक्टरांनी दिला, तेव्हा बीपी मी घेतलं, नंतर चांगलं झालं, मला काही त्रास नाही, मग डॉक्टरांनी काय सांगितलं, 15 दिवसांनी दाखवायला आहे, मग तुम्ही गेलात का? नाही, आता बीपी किती आहे? 170-110, मला त्रास काहीच नाही, म्हणून मी गेलो नाही, असं नका करू. डॉक्टरांनी गोळी दिली म्हणजे ते खरंच खूप जास्त. काही जण असेही असतात की जी ब्लड प्रेशरची गोळी घेतात, पुन्हा चेकच करत नाही, आणि ठीक आहे, तुम्हाला दिली गोळी तुम्ही नियमित घेता, चांगली गोष्ट, न घेण्यापेक्षा हे चांगलं आहे. पण कशासाठी घेत आहे? ब्लड प्रेशर कंट्रोल ठेवण्यासाठी. तो बीपी कंट्रोल आहे काय बघायला तर पाहिजे. आता बघा, कोविड नंतर फार शांती सुधारणा आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये झाली, सगळ्यांनी घरामध्ये बीपी ऍपरेटस, डिजिटल ग्लुकोमीटर, सोपं आहे कसं चेक करायचं, कुठल्याही ऍपवर कळतं, काहीच नाही, छोटी टाकली लावून टाकली, स्ट्रिक्टली शुगर चाकलाय, आणि पल्स ऑक्स, ऑक्सिजन सॅच्युरेशन मोजलं, या 3 गोष्टी घरी असू द्या. सोपं आहे, आपलं आपलं घरी वेळेच्या शांत बसले, ब्लड प्रेशर असं हार्टच्या लेवलला ठेवलं, तुम्ही उजव्या हाताच्या आत उजव्या हाताचं रिलॅक्स बसा, 10 मिनटं चेक करा, पहिली रिडिंग डिस्कार्ड करा, दुसरी आणि तिसरी रिडिंग छान आहे, 130-180 खाली चांगलं आहे, व्यवस्थित आहे.
गोळ्या घ्या, चेक करा, डाएट चांगलं ठेवा, स्वतःच व्यवस्थित स्वतःची काळजी घ्या, हे सगळं फार गरजेचं आहे. आणि हे अशा पद्धतीनेच आपण आपल्या स्वतःचा हृदय विकार, आपल्या कुटुंबाचा हृदयाचा आजार, सोसायटीचा हृदयाचा आजार हा टाळू शकतो. सगळ्यात महत्वाचं मी नेहमीच सांगतो, तुम्ही मला कंटाळून गेले काहीच नाही, पण किती जण यानंतरही तंबाखूजन्य पदार्थ घेतात आता आहेत का काही आलं, कारण मी सांगून तुम्हाला सगळ्यांना कुठला कंटाळून हे आपल्या हातात नाही ते करायचं, काही नाही त्याच्यामध्ये, काही नाही, सगळं विषच आहे. एक्सरसाइज सहज शक्य आहे, बॅलेन्स डाएट सहज शक्य आहे, शुगर चेक करणं, ताणतणावाचं नियोजन करणं, स्ट्रेस मॅनेज करणं, पस्तीशीनंतर दरवर्षी एकदा सिम्पल सिम्पल हेल्थ चेकअप करत चला. हेल्थ चेकअप सोपे असतात, काही नाही ते छोटे आपल्याला जे परवडतं ते पॅकेज घ्यायचं. बघा कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जे हेल्थ चेकअप असतात नॉर्मल रेटच्या 50% कमी असतात. नॉर्मली एक एक वस्तू जर आपण करायला गेलो की म्हणजे डॉक्टरांचं कन्सल्टिंग एखाद्याची 600 असेल, एखाद्याची 1000 असेल, एखाद्याची 500 असेल, तिथे ती फ्री झिरो असते. ब्लडचे इन्व्हेस्टिगेशन 50% कमी असतात, ECG, इको, स्ट्रेस टेस्ट 40-60% कमी असतात. याचं चेकअप करून घ्या, कळतं काहीतरी, नाही कळलं तर तुम्ही फिट आहात हे तर कळेल, आणि त्यांनी तुम्ही चेकअप केलं तुम्हाला स्वतः तरी समाधान राहील की आपण व्यवस्थित आहोत. एखादा दिवस काढायचा, मग भले वाढदिवसाचा दिवस असेल, पुन्हा एखादं दुसरं काही असेल, ज्यावेळेस तुम्हाला वापसी तर असंही आपण इतर कारणावर रजा टाकलो शकतो. प्रश्न विचारा, झालं नाही लेक्चर. आरोग्य जागृती.